पाऊस काळ साधारण आणि पीक परिस्थिती ही साधारण, राजा कायम पण ताण वाढणार, देशावर महामारी आणि आर्थिक संकट वाढणार असल्याचं भेंडवळ इथं घटमांडणी करत भाकीत करण्यात आलंय. गेल्या 350 वर्षांपासून भेंडवळी इथं भविष्यवाणी वर्तवण्यात येत असते. यंदा लॉकडाऊनमुळे ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून केवळ चंद्रभान महाराज यांच्या वंशजांसह 5 लोकांनी अक्षय तृतीयेला संध्याकाळी भेंडवळ इथं घटमांडणी केली आहे. आज सकाळी सूर्योदयापूर्वी त्या घटमांडणीचं निरीक्षण करत त्यानुसार यावर्षीचं भाकीत वर्तवण्यात आलं असून यंदा राज्यात साधारण पाऊस पडेल तर शेतीचं पीकही साधारण राहणार आहे. देशातील नैसर्गिक आपत्ती ओढावेल, देशाचा राजा कायम राहील अशी भविष्यवाणी यावेळी वर्तवण्यात आली. देशाची आर्थिक स्थिती याहीपेक्षा कमकुवत होण्याचा अंदाजही या भविष्यवाणीत वर्तवण्यात आला आहे. तर पावसाबाबत जून महिन्यात पाऊस साधारण पडेल, जुलै महिन्यात पर्जन्यमान चांगलं असेल तर ऑगस्टमध्ये पावसाचं प्रमाण कमी असणार आहे. सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी राहणार असल्याचे भविष्य सांगण्यात आले. कोरोना या पार्श्वभूमीवर भेंडवळची घटमांडणी उपस्थित माध्यमांवर जाहीर करण्यात येईल अशी घोषणा केल्यानंतर आज शारंगधर महाराज यांनी ही घोषणा केली आहे. मात्र संपूर्ण देश कोरोनाच्या संकट झेलत असताना हे महामारी संकट आणखी गडद होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं चिंतेत वाढ झाली आहे. म्हणजे देशाचा आणि सार्वत्रिक खजिना समजल्या जाते पैसा, तर आर्थिक अडचणीत फार देशाला यावं लागेल, देशाला सामोरे जावं लागेल हे सुद्धा आहे. पानविळा कायम आहे, त्याच्यावर जो राजा असते सुपारी असते ती सुपारी कायम आहे, पण त्याच्यावर पैसा ठेवलेला असते त्या पैशाच्या खाली आहे आणि भरपूर त्या गादीवर माती आहे. त्यामुळे राजकीय, आर्थिक आणि या संकटांमुळे, परकीयांच्यामुळे हे घुसखोरी, हे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल, या सर्वांना त्या राजाला फार तोंड द्यावं लागेल, त्यामुळे राजा फार तणावात येईल. त्यामुळे जवस आणि तांदूळ एका भावात विकल्या जातील. लाख मोगम आहे, वटाणा हा पण मोगम आहे. मोगम याचा अर्थ अनिश्चित सर्वसाधारण पीक. गहू एक बोट आत आहे, भावात फारशी तेजी नाही पण पीक चांगलं येईल. हरभरा सुद्धा चांगला तेजी देईल हरभरा आणि भाव आपलं पीक साधारण येईल. करडी हे पीक आहे आणि तसंच आपल्या देशाचं संरक्षण खातं आहे, तर करडीचं पीक चांगलं आहे. पण आपलं संरक्षण खातं आहे याच्यावर फार मोठा तणाव राहील. गेल्या 4-5 वर्षात जेवढा तणाव राहिला नव्हता तेवढा तणाव राहील. मसूर हे आत आहे आणि बाहेरसुद्धा आहे, त्यामुळे परराष्ट्रीय जे आहेत ते थोडंसं घुसखोरी हे चालू राहील, त्यामुळेच आपल्या संरक्षण खात्यावर खूप ताण पडेल आणि काही वेळेस युद्धजन्य परिस्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते. नंतर पुरी, तूर आहे, तूर मोगम पीक आहे. मोगम म्हणजे अनिश्चित सर्वसाधारण पीक येईल. मूग एक बोट बाहेर आहे, मुगाचं पीक साधारण येईल पण भावात मात्र तेजी येईल. उडीद थोड्या आत बाहेर आहे, उडदाचं पीक ठीक येईल पण नासाडी दाखवते. तिळाचं पीकसुद्धा चांगल्या प्रकारचं दाखवते पण कुठे कुठे नासाडी होईल. भादली हे पीक आहे, तसंच रोगराईचंसुद्धा प्रतीक आहे. भादली हे गेल्या वर्षीपेक्षाही विखुरलेली आहे, त्यामुळे जे गेलं वर्ष आहे त्याच्यापेक्षाही ह्यावर्षी रोगराईचं प्रमाण जास्त राहील. बाजरी चांगला आहे पीक. मठाचं पीकसुद्धा चांगलं आहे, नासाडी दाखवते. साडी थोडी फैललेली आहे, म्हणजे पीक चांगलं आहे तांदुळाचं. पण ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.